गेल्या 1.5 महिन्यापासून महाविकास आघाडीत मध्ये बैठकीचं सत्र सुरू आहे। पहिली बैठक झाली, दुसरी बैठक झाली, तिसरी बैठक झाली, असे बैठकीचे अनेक सिलसिले त्यांचे झालेले आणि प्रत्येक बैठकीमध्ये त्यांचं एक असं ठरलेलं वाक्य असतं, आमची युतीची बोलणी अंतिम टप्प्यात। मग कधी 100 जागेवर झालं, 120 झालं, 140 झालं, 160 झालं, 170 झालं, पुन्हा रिवर्स 120 वर आलो। अशा प्रकारे महाविकास आघाडीची युतीची बोलणी चालू आहे आणि आजही त्यांचा कुणाचाही कुणाचा पायपोस नाही आहे। काल ज्या दिल्लीला बैठकी झाल्या त्या बैठकीमध्ये असं ऐकलं तुमच्या माध्यमातून की बाळासाहेब थोरातांकडे ती जबाबदारी देण्यात आलेली आहे। बाळासाहेब थोरात हे सॉफ्ट बोलतात म्हणून त्यांना ती जबाबदारी दिली असं एकंदरीत माहितीनुसार सांगण्यात येते। परंतु सॉफ्ट बोलल्यानंतर राजकारणामध्ये काय गेम करायचा हे काँग्रेसवाल्याला चांगलं माहिती आहे, म्हणून आजच्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांचा निर्णय होणार नाही। किती फेविकॉलचा जोड जरी म्हणले तरी त्यांचा फेविकॉल आपसमध्येच एवढा चिकटलेला आहे, ते इतरांना आपल्याबरोबर चिकटून घेतील असं काही वाटत नाही। उभटा गटाबद्दल ज्या त्यांच्या फिलिंग्स आहेत, जे त्यांना वाटतंय, एकतर ते विदर्भ पूर्ण आपल्या ताब्यात घेतील, त्यांना पाहिजे असलेल त्या मुंबईच्या जागा घेतील, त्यांना पाहिजे त्या सांगलीकडच्या जागा घेतील, तरच ती महाविकास आघाडीची बोलणी कंप्लीट होईल असं एकंदरीत चित्र आहे। म्हणून आम्ही त्यांच्यावर भाष्य करणं टाळतोय, महाविकास आघाडी जाणो आणि त्यांची ते युती जाणो, परंतु एक निश्चित आहे, हे सर्व करता करिता जे आहेत ते माननीय शरद पवार आहेत एवढं मात्र नक्की आहे। आता प्रत्येकाची चक्कर जोपर्यंत सिल्वर ओ करून जात नाही तोपर्यंत हा तिळा सुटणार नाही हे प्रत्येकाला माहिती आहे। म्हणून आता केंद्रस्थान हे सिल्वर ओक झालेलं आहे, सिल्वर ओकचा निर्णय हा सगळ्याला मान्य करावा लागेल अशी एकंदर त्यांची परिस्थिती आहे। आमच्या महायुतीमध्ये सर्व जागेचा आता जवळपास युतीची बोलणी झालेली आहे। भाजपने पहिले त्यांच्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे, आमची यादीसुद्धा आज जाहीर होईल। पहिल्या टप्प्याची यादी आज आमची जाहीर होणार आहे आणि उर्वरित हे दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे जवळपास 26-1 तारखेपर्यंत दुसरी यादीसुद्धा आमची जाहीर होईल। म्हणून आता महायुती ही अत्यंत विचारपूर्वक आणि निर्णयात्मक या टोकाला पोचलेली आहे आणि मला वाटतं आमच्यामध्ये आमच्या युतीमध्ये कोणताही वाद तुम्हाला पाहायला मिळणार नाही। निलेश राणे साहेबांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा केली आणि मला वाटतं आज त्यांचा पक्षप्रवेश होतोय। कोकणामध्ये एकेकाळी ज्या शिवसेनेला वाढवण्यामध्ये एक नारायण राणे असतील किंवा त्यांचे सहकारी असतील यांचा मोलाचा वाटा होता, हे नाकारून चालणार नाही। आणि निलेश राणे सुद्धा खासदार राहिलेले एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे, म्हणून त्यांचा आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश होतोय, कदाचित ते त्या ठिकाणचे उमेदवार असतील असा एकंदरीत अंदाज आहे। भाजपचे दोन बड्या नेत्यांची मुलं तुमच्याकडून लढणार आहेत, निलेश राणे तर एक आहेतच, धनंजय महाडिकांनी सुद्धा भेट घेतलेली आहे कुडाळमधून निलेश राणे, तर कोल्हापूर उत्तर मधून कृष्णराज महाडिक इच्छुक आहेत। त्याच्या याच्याबद्दलचा सर्व निर्णय पक्षाचा उमेदवार ठरवण्याचा निर्णय हा फक्त आणि फक्त हे सर्व अधिकार आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत, तेच कोणता उमेदवार असावा याबद्दलचा निर्णय ते स्वतः घेतील। खेड शिवापूरमध्ये एका खासगी वाहनातून 5 कोटी रुपये जप्त करण्यात आलेले आहे आणि संजय राऊतांनी देखील टीका केलेली आहे की हे पैसे एका गद्दार आमदारासाठी चालले होते। 5 कोटी रुपये जप्त केले ते कुणाचे आहेत काय आहे याचा सगळे जे ज्यांनी जप्त केले ते तपास करतील ना। जर ते सत्ताधारी पक्षाचे असते मग तुम्ही सांगण्याप्रमाणे जर पोलीस आमच्या बरोबर आहे, इलेक्शन कमिशनर आमच्या बरोबर आहे असं जर गृहित धरलं तर कुणी जप्त करेल का, ती गाडी कधी पकडले जाईल का,